कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये एक तरी ग्रामदैवतेचे देवस्थान पाहायला मिळते. प्रत्येक कोकणवासियांसाठी ते श्रद्धास्थान असते. रत्नागिरीचं श्री देव भैरी हे ग्रामदैवत कोकणातील समुद्र किनारपट्टीपासून ते अगदी सड्यापर्यंत पसरलेल्या रत्नागिरी शहर स्थित श्री देव भैरी ग्रामदेवतेचं मंदिर हे इतर मंदिराप्रमाणे पुरातन कला जपलेलं आहे. शंकराच्या मंदिराप्रमाणेच या मंदिराची रचना असून उतरत्या छपरावर मातीची कवले आजही मंदिराचं वैविध्य टिकवून आहेत. शिमग्याला एकट्या रत्नागिरीमध्ये जवळपास 748 ग्रामदेवतांच्या पालख्या वाजत गाजत ग्रामप्रदक्षिणांना बाहेर पडतात. मंदिराला लाभलेल्या ऐतिहासिक महत्त्वामुळे रत्नागिरी शहराच्या 12 वाड्याच नाहीत तर शहरात प्रवेश करणारा प्रत्येकजण इथे नतमस्तक होतोच. येथील लोकांची श्री देव भैरीवर अफाट श्रद्धा आहे. आई जोगेश्वरीचं निमंत्रण आज तुझ्याकडे तिचा डोका होळीचा सेंडाव त्या ठिकाणी न्यायचा सोडायचा आहे तर ते निमंत्रण आज त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी देवी आज बोरकर मंडळाने आज माघारी घेऊन तुझ्याकडे निमंत्रण त्या ठिकाणी आलेलं समस्त मानकरी गावकरी ट्रस्टी मंडळी गुरु मंडळी आज तुझ्याकडे आज दुर्गा देवीचं निमंत्रण तुझ्या दरबारात त्या ठिकाणी आलेलं आहे ते तू आपलं मान्य करून घे आणि हेतून जो का आता पालखीमध्ये बसणारा सवड राहणार आणि पुढचा जो का त्या ठिकाणी कार्यक्रम आहे तो गोळी गुलाबाने आनंदाने परिपूर्ण होईल अशा रीतीने त्या ठिकाणी तू बंदोबस्त ठेव आणि हे आमंत्रण आपलं तू मान्य करून घे राखंड राखवाने झाले बरं. भैरीबुवाचे लक्ष 12 वाड्यांवर असून तसेच अख्ख्या रत्नागिरीवर सुद्धा आहे. प्रत्येकाच्या हाकेला तो धावून येतो अशी सर्व रत्नागिरीकरांची ठाम श्रद्धा आहे.
मंदिरामध्ये वर्षभर विविध उत्सव जल्लोषात साजरे केले जातात, पण शिमगोत्सवामध्ये फाल्गुन शुक्ल पंचमीच्या रात्री मंदिराच्या संपूर्ण परिसरामध्ये रत्नागिरीकरांची भरभरून उपस्थिती असते। वर्षातून एकदा श्री देव भैरीच्या भेटीला जाकीमिऱ्या आणि सड्यामिऱ्या येथील भैरीच्या लहान बहिणी श्री नवलाई पवनाई देवीच्या पालख्या वाजत गाजत भावाच्या भेटीला मंदिरात येतात। या दोन्ही पालख्या आळीपाळीने भैरीला भेटतात। ही पालख्यांची होणारी भेट अंगावर रोमांच उभी करणारी असते। असे म्हणतात की या पालखी भेटीत पालखीतले नारळ एका पालखीतून दुसऱ्या पालखीत जातात, जणू दोघी बहिणी एकमेकींची ओटी भरतात। भेटीनंतर भाविक पालख्या खांद्यावर घेऊन नाचवायला सुरुवात करतात। पूर्वी असे म्हटले जायचे की श्री देव भैरी ग्रामप्रदक्षिणेला सफेद घोड्यावर बसून शुभ्र वस्त्र परिधान करून अगदी राजासारखा जात असे। जरी प्रत्यक्ष दर्शन नाही झाले तरी ठराविक वेळ झाली की घोड्यांच्या टापांचा आवाज रस्त्यावरून वाऱ्याच्या वेगाने गेल्यासारखा ऐकू यायचा। दूर गेल्यावर पांढरी सावली जाते असा भास व्हायचा। कोणीही काही संकटात असले आणि अगदी उशिरा एकट्याने घरी जायची वेळ आली तरी भीती वाटू नये म्हणून संरक्षणासाठी भैरीबुवाचा धावा करत असत। तेव्हा सुद्धा घुंगरू काठीचा आवाज ऐकायला येत असे आणि घरी सुखरूप पोचल्यावर आवर्जून देवाचे आभार मानले जायचे। कोकणातला शिमगोत्सव हा फाग पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणपणे गुढीपाडव्यापर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। कोकणामध्ये असलेले शिमग्याचे महत्त्व शब्दात मांडणे अशक्य आहे। त्या काळात ओसंडून वाहणारा उत्साह तर दिवाळीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो। चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावच्या घरी आवर्जून येतात। नवला पोहण्याच्या गाडपेटी करून आज तू स्वतःचा आपल्या त्या ठिकाणी
जे तुझी मराठी पंचस्थान त्या पंचस्थानाची गाठभेट करून आणि जोगेश्वरीचा झेंडा उभा करण्यासाठी आज तू त्या ठिकाणी पालखीमध्ये विराजमान झालेला आहे. आणि ही पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत जे तुझं आता त्या ठिकाणी तुझ्या दरबारात येईपर्यंत संपूर्ण जे काय शिमगोत्सवाचं कार्य आहे ते कार्य संपूर्ण मानकरी गावकरी ट्रस्टी मंडळी गुरुमंडळी रत्नागिरीकर ग्रामस्थ परिवार हा संपूर्ण तुझ्या शिमगा उत्सवामध्ये सामील होणार आहे. तर सर्वांचा अतिपात सभा करून कोणालाही कसल्या प्रकारचा हानी नुकसानी धडाफटका त्रास पूर्ण भरण्याचा न होता व्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी जेव्हा सभा करून हा शिमगा उत्सव व्यवस्थित रीतीने परिपूर्ण करशील अशा रीती त्या ठिकाणी तू बंदोबस्त ठेव. आणि आता तू आपल्या मंदिरामधून जो काय महालक्ष्मी शेतात खालच्या येतो महालक्ष्मी शेतातून आणि जोगेश्वरीची गाठभेट तिकडे होणार आहे होणार आहे तर तिच्या मंदिरामध्ये समर्पण होणार आहे तर त्या मार्गाने कुठल्याही मार्गात अडचणी न होता ती गाठभेट तू मान्य करून घे आणि आता आपलं शिमगा उत्सवाला सुरुवात करायला सगळ्यांना तू राजीमत दे आणि राजांच्या रक्षाने झाली पण शिमगोत्सवावेळी भैरीच्या पालखी दर्शनासाठी अफलातून गर्दी उसळते. ग्रामदेवता ग्राम प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. सोबत पारंपरिक निशाण अब्दागीर यासह ही पालखी मानापमानाप्रमाणे 12 वाड्या वस्त्यांमध्ये फिरते. 12 वाड्यांची नावं ही अशी आहेत: मुरुगवाडा, मांडवी, घुडे वाठार, विलणकरवाडी, चौंडे वाठार, खडपे वाठार, तेलियाळी, तांबटाळी, फगर वाठार, झाडगाव, जाकीमिऱ्या, सड्यामिऱ्या. वर्षातून एकदा फाग पंचमीला श्री देव भैरी आपली बायको देवी जुगाईची भेट घ्यायला तिच्या मंदिरात जातो. तेव्हा त्यांच्या भेटीदरम्यान काही तासांसाठी मंदिरातील दिवेही मालविले जातात. तिथे काही तास वास्तव्य करून भैरी आपल्या पुढील ग्रामप्रदक्षिणेला निघतो. बारावाड्यातील एकूण 22 जाती जमातींचे लोक एकत्रितरित्या हा उत्सव साजरा करतात. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेप्रमाणे शिमगोत्सवातील होळीमध्ये अगदी मुस्लिम समाजाचाही सहभाग असून त्यांचाही मान जपला जातो. ठराविक ठिकाणी हातभेटीचा नारळ एकमेकांना देऊन गुलाल उडवून धुळवड साजरी केली जाते. Thank you.
कोकण आणि कोकणातील शिमगा याचे नाते काही अतुटच आहे. शिमग्याच्या उत्सवासाठी अगदी परदेशाहूनही कोकणवासी हजेरी लावतो. यामध्ये श्री देव भैरीचा शिमगोत्सव, पालखी खेळवणे, मिरवणूक, गाव प्रदक्षिणा, नाक्यानाक्यावर पालखीच्या स्वागतासाठी उत्सुक असलेले भाविक, वर्षातून एकदा देव आपल्या घरी येणार ही कल्पनाच खूप आल्हाददायी असते प्रत्येक रत्नागिरीकरांसाठी. पालखीच्या आगमनाच्या वेळी सर्वत्र केलेली सजावट, रोषणाई, रस्त्यावर काढलेल्या दुतर्फा रांगोळ्या, श्रीदेव भैरीचे औक्षण करण्यासाठी सुवासिनींची होणारी लगबग, प्रत्येक घरामध्ये बोलले जाणारे नवस, स्वीकारले जाणारे उल्पे, प्रसाद, नैवेद्य, गाराणी, या सगळ्या गोष्टींचे सुख फक्त आणि फक्त एक रत्नागिरीकरच घेऊ शकतो. श्रीदेव भैरीची पालखी खेळवण्यासाठी अंगात निर्माण होणारा संचार हे फक्त रत्नागिरीकरच अनुभवू शकतो. गावागावातील होणाऱ्या पालख्यांच्या भेटी, पालखी नाचवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती डोळ्याचे पाणी फेडणारे असतात. हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे हो लिओ अशा फाकांनी रत्नागिरीतील वातावरण दरवर्षी शिमगोत्सवमय होते.